सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक गौप्यस्फोट केल्यामुळे राज्यात पुन्हा सत्तेच्या नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. दमानियांनी नेमका काय गौप्यस्फोट केलाय आणि त्यावर काय राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत पाहूया. मी काल जेव्हा मंत्रालयात गेले होते तेव्हा एका व्यक्तीशी माझं बोलणं झालं तर ते म्हणे अंजली ताई मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. आणि मी म्हटलं काय झालं तर म्हणे हे जे 15-16 आमदार आहेत ते बाद होणार आहेत आणि ते बाद झाल्यावर अजित पवार माझ्याबरोबर जाणार आहेत. मी म्हटलं मग लाईक काय करायचं. एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या बद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार. अजित दादा असं काही करतील असं आम्हाला वाटत नाही कारण ते आता महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. ते स्वाभिमानी आहेत. त्यांचा कणा नेहमी ताठ असतो. बाणेदार असं नेतृत्व आहे. ते जाऊन मिंधांप्रमाणे गुलामी करतील असं मला वाटत नाही. आपलं नाणं 55 वर्षात मार्केटमध्ये टिकतंय ह्याचाच मला आनंद आणि समाधान. पवार फॅमिलीच्या विरोधात षडयंत्र चालूच असतं. त्याच्यात गैर काय आम्हाला सवय झाली आहे त्याची. माझं म्हणणं आहे गुड न्यूज किंवा बॅड न्यूज आम्ही बातम्यांमध्ये आहोत त्याचा अर्थ नाणं चालतंय मार्केट. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.